नवीन वर्ग तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, उद्या तुमच्या ठिकाणी मित्रांनो हिंदीचा पेपर आहे. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, उद्या तुमच्या ठिकाणी 22 तारीख आहे. उद्या मित्रांनो तुमचा 12वीच्या हिंदीचा ठिकाणी पेपर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता हिंदीच्या पेपरमध्ये तुम्हाला ठिकाणी चांगले गुण कसे मिळवायचे, हिंदीच्या पेपरमध्ये मित्रांनो तुम्हाला कोणते क्वेश्चन विचारले जातील आणि विद्यार्थी मित्रांनो कोणत्या क्वेश्चनसाठी किती गुण तुम्हाला मिळणार आहे, पेपर कसा कमी वेळेमध्ये लिहायचा, 80 गुणांचा पेपर कमीत कमी वेळेमध्ये कसा लिहायचा, पूर्ण पेपर ठिकाणी बरोबर कसा लिहायचा, उत्तरे कुठून शोधायची, प्लसमध्ये मित्रांनो पेपरमध्ये कोणते क्वेश्चन विचारले जातील, प्रश्नपत्रिका कशी असेल, संपूर्ण माहिती तुम्हाला लेक्चरमध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओवर तुम्ही नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला अंतर्भाव मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल दिलेल्या लाल बटणावर क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या चॅनल मित्रांनो 10वी 12वी बोर्ड परीक्षेबाबत, रिझल्टबाबत, ॲडमिशन प्रोसेसबाबत ए टू झेड सर्व अपडेट मित्रांनो फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात असते. तर भरपूर विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, तुम्ही केलं नसेल तर लवकरात लवकर खाली लाल बटणावर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील पेपरची बाबत मित्रांनो सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे आणि सर्व गायडन्स केली जाणार आहे. अपेक्षा करतो की आता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, नाही केलं तर लवकरात लवकर फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. एकही विद्यार्थ्यांचं उत्तगामाने सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा, जास्त वेळ तुमचं मी घेणार नाही, डायरेक्ट मेन टॉपिकवरती येतो. तर बघा तुम्हाला अशा प्रकारे की मित्रांनो प्रश्नपत्रिका येते, समय मित्रांनो किती घंट्यांचं असतो, 3 घंट्यांचा तुम्हाला वेळ मिळतो. किती गुण असतात, तर 80 गुणांचा मित्रांनो तुमच्या ठिकाणी ही प्रश्नपत्रिका असते. यामध्ये तुम्हाला मित्रांनो सूचना दिल्या असतात. बघा, ही मित्रांनो बोर्डाकडून आलेली प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका मी तयार केली नाही, ही बोर्डाची मित्रांनो ऑफिशियलरित्या प्रश्नपत्रिका आहे, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला सर्व सूचना दिल्या. बघा, पहिले सूचना असते मित्रांनो कृतीपत्रिका सूचना आहे. तर पहिली सूचना असते, सूचनेकेअनुसार गद्य पद्य विशेष अध्ययन व्यावहारिक हिंदी कृतीयामे आवश्यकते अनुसार आकृतीयमे ही उत्तर लिखणं अपेक्षित आहे. दुसरी सूचना अशी आहे, सभी आकृतीया के लिए पेन का ही प्रयोग कीजिए. म्हणजेच पेनने तुम्हाला सर्व जे काही मित्रांनो वेन ड्रायग्राम असतात ते तुम्हाला देखील काढायचे असतात. तिसरी सूचना से सभी आकृतियों में उत्तर पेन्सिल ही लिखना आवश्यक है. म्हणजे मित्र तुम्ही जर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहित असाल तर तुम्ही मला पेन्सिल इस्तेमाल करायची नाही, फक्त पेनच पाहिजे. नंतर चौथं उत्तर आहे, व्याकरण विभाग में पूछी गई कृतियों के उत्तरों के लिए आकृती की आवश्यकता नाही आहे. म्हणजे व्याकरण म्हणजे तुम्हाला ठिकाणी कोणताही प्रश्न विचारला असेल तर त्यासाठी तुम्हाला कृती असतील अशा प्रकारे, तर त्या कृत्या मित्रांनो सोडवण्यासाठी तुम्हाला त्या कृती काढायची आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर बघा डायरेक्ट ठिकाणी तुम्हाला मी स्टार्टिंग करतो. तर पहिला विभाग असतो मित्रांनो तुमचा यामध्ये गद्य. किती गुणांचा असतो तुम्ही ठिकाणी बघू शकता. गद्य विभाग असतो मित्रांनो जवळजवळ 20 गुणांचा. किती गुणांचा असतो, 20 गुणांचा मित्रांनो तुमच्या ठिकाणी गद्य विभाग असतो. यामध्ये मित्रांनो सर्वात पहिली आकृती असते बघा, कृती क्रमांक 1. त्यामध्ये मित्रांनो अ पाठ असतात. जसे की तुम्ही इंग्लिशचा पेपर सोडवला त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 होता, त्यामध्ये ए पाठ होता, बी पाठ होता, B1 B2 असे मित्रांनो त्यामध्ये पाठ होते, त्यानुसार तुम्हाला ठिकाणी गुण होते. तसंच मित्रांनो हिंदीमध्ये सुद्धा कृती 1 म्हणजेच क्वेश्चन 1 तुम्ही समजायचा, कृती 1 अ, त्याला मित्रांनो 6 गुण असतात. किती गुण असतात, 6. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रश्न सोडवायचे. आता प्रश्न कसे सोडवायचे, गद्य टोटल किती गुणांचा आहे, 20 गुणांचा आहे. तर 20 गुण कसे तुम्हाला मिळतील त्याची तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो. तर बघा तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो एक पॅरेग्राफ मिळणार आहे. हा तुम्ही ठिकाणी पॅरेग्राफ बघून घ्या. हा मित्रांनो पॅरेग्राफ तुम्हाला दिला जाईल. आता हा पॅरेग्राफ मित्र तुमच्या पुस्तकातील असेल आणि त्यामधून तुम्हाला प्रश्न विचारले जाईल. तर हा जो मित्रांनो पॅरेग्राफ असतो हा तुम्हाला व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा असतो. ह्यामधून तुम्हाला प्रश्न शोधायचे असतात. अगदी सोपं पेपर मित्रांनो, कमीत कमी वेळ म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही 1.5 घंट्यामध्ये, किती 1.5 घंट्यामध्ये पेपर लिहिणार हे लक्षात घ्या. 1.5 घंट्यामध्ये तुमचं पेपर पूर्ण झालेलं असेल अशी मित्रांनो गॅरंटी, कारण की सर्व उत्तरे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतात, त्यातूनच तुम्हाला उत्तर ठिकाणी लिहायचं आहे. ज्या विद्यार्थ्याला मित्रांनो फक्त वाचलेत असेल, बाकी त्याने अभ्यास काही केला नसेल, तरी तो विद्यार्थी मित्रांनो ह्यामध्ये चांगल्या गुणाने पास होतो. असा हा हिंदीचा आणि मराठीचा पेपर असतो. सर्वात जास्त मार्क मित्रांनो तुम्ही ह्या पेपरमध्ये छापू शकतात. कशाप्रकारे बघा, तर पहिली मित्रांनो आकृती असते बघा, यामध्ये पहिला प्रश्न आहे आकृती पूर्ण कीजिए. तर यामध्ये सांगितलेलं बघा संसारमय जीवनमय. आता याचे तुम्हाला जे उत्तर आहे हे उत्तर मित्रांनो तुम्हाला कुठे मिळतील, यामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता मित्रांनो बघा, पहिले सांगितलेले संसारमय पाप आहे, जीवनमय द्वेष आहे, नंतर मित्रांनो व्यवहारमय अन्याय आहे, नंतर व्यवहारमय तुम्ही बघू शकता अत्याचार आहे. याचं उत्तर मित्रांनो तुम्हाला याच ठिकाणी मिळालं, म्हणजे 2 गुण तुमच्या ठिकाणी झाले. बघा हा पेपर मित्रांनो एकदम सोपा असतो, याचे उत्तर तुम्हाला ह्याच पहिल्या लाईनमध्ये मिळाले आहेत. 2 गुण तुमचे यामध्ये झाले. ठीक आहे, नंतर बघा दुसरे या ठिकाणी प्रश्न विचारले, निम्नलिखित शब्दों के लिए गद्यांश में आए हुए शब्दों के समानार्थी शब्द लिखिए. म्हणजेच काय, तर ढेर, नंतर धारदार, शोषक, उपहास याचे मित्र तुम्हाला समानार्थी शब्द शोधायचे. कुठे मिळतील तुम्हाला समानार्थी शब्द, यामध्ये तुम्हाला ठिकाणी मिळतील. जर तुम्ही हा पॅरेग्राफ वाचला तर या ठिकाणी तुम्हाला त्याचे समानार्थी शब्द मिळतील. याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. म्हणजेच काय, 2 गुण आपण ह्या ठिकाणी मिळवले. एकदम सोपा पेपर, 2 गुण आपण ह्या ठिकाणी मिळवले. नंतर तुम्ही जर खाली बघितला तर 2 गुण आपण या ठिकाणी क्वेश्चन नंबर 2 मध्ये या ठिकाणी मिळवले. म्हणजेच आपल्या ठिकाणी 4 गुण झाले. आता यामध्ये
त्यामध्ये तिसरा पाठ असतो. तिसरा पाठ असतो मित्रांनो बघा, समाजसेवा हीच ईश्वरसेवा, म्हणजे समाजसेवा ही ईश्वरसेवा आहे. इस विषयावर अपने विचार 40 ते 50 शब्दामध्ये लिखी, म्हणजेच काय तर तुम्हाला लिखीन 10 ते 15 ओळी किंवा 8 ते 10 ओळी या ठिकाणी लिहायच्या आहेत. कशावर मित्रांनो? समाजसेवा म्हणजेच ईश्वरसेवा यावर तुम्हाला तुमचे मत लिहायचे. मग तुमचे मत कोणतेही असेल, तुमचं वैयक्तिक मत लिहा, काहीही लिहा, तुम्हाला जे पटेल ते लिहा, फक्त लिहा. कारण मित्रांनो जर तुम्ही लिहिलं असेल तर तुम्हाला गुण मिळतातच, म्हणून फक्त लिहा, काही लिहा. तुम्हाला असं मी सांगत नाही की चांगलंच पाहिजे किंवा एकदम भारीच पाहिजे, फक्त लिहा. कारण हे तुमचं वैयक्तिक मत असतं, वैयक्तिक मतला मित्रांनो त्यांना गुण द्यावे लागतात, म्हणून 2 गुण तुम्हाला ठिकाणी मिळतील. तर बघा मित्रांनो, ह्यामध्ये तुम्हाला 2 गुण मिळाले, ह्यामध्ये 2 गुण मिळाले, आणि मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर पहिल्यामध्ये तुम्हाला ठिकाणी 2 गुण मिळाले, म्हणजेच तुम्हाला किती गुण मिळाले? 6 गुण ह्या ठिकाणी झाले. म्हणजेच काय तर आपला मित्रांनो कृती क्रमांक एक अ पार्ट राहता, याचे मित्रांनो किती गुण होते? 6 गुण. हे 6 गुण आपल्याला ह्याच ठिकाणी मिळाले. म्हणजेच काय तर कृती क्रमांक एक अ याचा आपला हा ठिकाणी हा पार्ट कंप्लीट झाला, या ठिकाणी आपल्याला 6 गुण मिळाले. एकदम सोपा पेपर आहे. दुसरा मित्रांनो, यामध्ये अ पार्ट असतो, अ पार्ट जसं B1 B2 असतं तसं अ पार्ट असतात. यामध्ये काय सांगितलेलं आहे? निम्नलिखित गद्यांश पडकर सूचनांकेनुसार कृत्या की जे, यामध्ये तुम्हाला 6 गुण मिळतील. आता 6 गुण कसे मिळवायचे? तर हा तुम्हाला मित्रांनो अशी एक कृती दिली असते बघा, अशा प्रकारे एक पॅरेग्राफ असेल, हा पॅरेग्राफ तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे, यावर तुम्हाला हे प्रश्न विचारलेले आहे. तर बघा यामध्ये पहिला प्रश्न मित्रांनो कारण लिखी, म्हणजेच काय? बदले वक्त के साथ नए मूल्यों को पहचान कर हमें अपनाना चाहिए. क्या चाहिए? तर तुम्ही ह्या ठिकाणी हा पॅरेग्राफ जर वाचला तर त्याचे तुम्हाला ठिकाणी कारण मिळून जाईल. ते कारण तुम्हाला लिहायचं किती गुण मिळतील? 2 गुण मिळतील. प्रत्येक मित्रांनो एक कारणला एक गुण असेल, यासाठी एक असेल, यासाठी एक असेल. अपने टूटे फुटे मूल्यों को भरस कर जोडकर खडा करणे किसे कोई लाभ नाही आहे, याचे कारण तुम्हाला लिहायचे 1 गुण तुम्हाला मिळतील. म्हणजेच 2 गुण तुमच्या ठिकाणी झाले. आता विद्यार्थ्यांनो ही जी प्रश्नपत्रिका आहे, ही प्रश्नपत्रिका कधीची तीही तुम्हाला मी दाखवतो. तर बघा मार्च 2022 मित्रांनो तुम्ही बघू शकता, बोर्ड कृतीपत्रिका मार्च 2022 मित्रांनो बोर्डाने प्रश्नपत्रिका ठिकाणी तयार केली होती. बोर्डाने मित्रांनो ही प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिली होती मार्च 2022 मित्रांनो. आली ही प्रश्नपत्रिका लक्षात घ्या, कारण भरपूर विद्यार्थी म्हणतील की सर ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे. तर मित्रांनो ऑफिशियली त्या बोर्डानेच तयार केलेली प्रश्नपत्रिका आहे. फक्त मित्रांनो ही मागच्या वर्षाची, म्हणजेच मागचं 2023 होतं त्याच्या मागच्या वर्षाची, म्हणजे मित्रांनो 2022 आणि ह्यामधून तुम्हाला मित्रांनो कोणता ना कोणता क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, म्हणून तुम्हाला मी ही प्रश्नपत्रिका दाखवतो आहे. कारण मित्रांनो भरपूर विद्यार्थी म्हणतील सर मागचा प्रश्नपत्रिका येईल का, मागच्या प्रश्नपत्रिकेमधून प्रश्न येईल का? तर विद्यार्थ्यांनो येत असतो, आणि नाही आला तर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेकडून समजून जाईल की पेपर कसा लिहायचा, प्रश्न कुठे शोधायचे. बाहेरची काही अपेक्षा ठेवायची नाही विद्यार्थ्यांनो. सर्व प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असेल, सर्व उत्तर तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. तुम्ही अभ्यास नाही केला असेल तरी काळजी करू नका, तुम्ही पास होणार आहात एवढी माझी गॅरंटी आहे. कारण सर्व प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिके, सर्व जे उत्तर आहे ते तुम्हाला मित्रांनो या पॅरेग्राफमध्ये शोधायचे असतात, आणि पॅरेग्राफमधून तुम्हाला ठिकाणी उत्तर लिहायचे असतात. तुम्ही याच ठिकाणी पास होणार आहात. नंतर बघा ह्यामध्ये तुम्हाला कारण लिखी याचे 2 गुण मिळतील. दुसरा प्रश्न यामध्ये उपयुक्त गद्यांशमय प्रयुक्त शब्द युग्म ढूंढकर लिखी आहे, हे तुम्हाला 4 शब्द लिहायचे, याचे तुम्हाला 2 गुण मिळतील. म्हणजे ह्या ठिकाणी 2 गुण, ह्या ठिकाणी 2 गुण, 4 गुण झाले. आता आणखी आपले 2 गुण बाकी आहेत. तर 2 गुण कुठे? या ठिकाणी बघा, बदलते समय के साथ हमारे मूल्यों में भी परिवर्तन आवश्यक है. इस विषय पर अपना मत 40 ते 50 शब्दों में स्पष्ट कीजिए. म्हणजेच काय तर यामध्ये तुम्हाला तुमचं वैयक्तिक मत लिहायचं आहे. स्वमत त्याला तुम्ही म्हणतात. म्हणजेच काय तर पर्सनल रिस्पॉन्स इंग्लिशमध्ये त्याला असतो शब्द, मराठीमध्ये स्वमत म्हणतात, आणि हिंदीमध्ये मित्रांनो तुमचं वैयक्तिक मत त्याला तुम्ही म्हणू शकतात. म्हणजेच काय तर 40 ते 50 शब्द मी तुम्हाला लिहायचे. मग किती ओळी? 10 ते 15 ओळी किंवा 8 ते 10 ओळी तुम्हाला लिहायच्या असतात. 8 ते 10 ओळी जर तुम्ही लिहिल्या या विषयावर तर तुम्हाला 2 गुण मिळतात. म्हणजेच तुमचे या ठिकाणी 6 गुण झाले, आणि कृती अमध्ये त्याचे तुमचे 6 गुण झाले. आमध्ये 6 गुण आणि वरती 6 गुण, 6 12 गुण तुमच्या ठिकाणी झाले. आता यामध्ये मित्रांनो ई पार्ट असतो, 2 ई असतात बघा, हा एक ई आणि हा एक ई. तर यामध्ये बघा 6 6 गुण असते. बघा निम्नलिखित प्रश्न के उत्तर लगभग 80 ते 100 शब्दमे लिखिए कोई दो. म्हणजेच कोणतेही 2 तुम्हाला ठिकाणी प्रश्नांचे उत्तर लिहायचे. आता यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन दिले बघा, बैजू बाबरा संगीत का सच्चा पुजारी हे इस विषय को स्पष्ट कीजिए, यावर तुम्हाला मित्रांनो उत्तर लिहायचे. किती गुण तुम्हाला मिळतील? 3 गुणाला मित्रांनो एक प्रश्न असेल, कारण कोणतेही 2 सांगितलेले, म्हणजेच 3 गुणांसाठी एक प्रश्न असेल. नंतर दुसरा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न आहे, या दोन्ही 3 पैकी तुम्हाला कोणताही 2 प्रश्न लिहायचे. किती गुण मिळतील? 6 गुण तुम्हाला मिळतील. म्हणजे 6 गुण हे 6 गुण ते आणि 6 गुण 6 6 12 18 18 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळाले. 18 गुण तुमचे मिळाले, उरले 2 गुण. तर कारण मित्रांनो पहिला जो पार्ट आहे तो तुम्हाला 20 गुणांचा आहे. तर 20 गुणांसाठी मित्रांनो आता आपल्या ठिकाणी 18 गुण मिळाले. आता 18 गुणांसाठी आपल्याला आणखी मित्रांनो 2 गुण पाहिजे. 2 गुण कुठे मिळतील? तर ई पार्टमध्ये तुम्हाला मिळतील. बघा निम्नलिखित प्रत्येक प्रश्न का मात्र एक वाक्यमय उत्तर लिखी. म्हणजेच काय? कोणतेही तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे, 4 ऑप्शन दिलेले, 1 2 3 4, या 4 पैकी तुम्हाला मित्रांनो कोणतेही 2 लिहायचे. पण काय सांगितलेलं आहे? एकच वाक्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला 80 ते 100 शब्द सांगितलेले आहे. म्हणजेच मोठे उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. म्हणजेच मोठ्या, म्हणजे जवळजवळ 10 15 ओळी तुम्हाला ठिकाणी लिहायचे एका प्रश्नाचे. पण यामध्ये तुम्हाला फक्त मित्रांनो एकच ओळ लिहायची, कारण एकच वाक्यामध्ये तुम्हाला मित्रांनो याचं उत्तर लिहायचं आहे. 4 ऑप्शन दिले, 4 पैकी 2 तुम्ही लिहा. प्रत्येक प्रश्नासाठी मित्रांनो 1 मार्क असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 गुण मिळतील. म्हणजेच तुमचा जो पहिला पार्ट आहे मित्रांनो कृती क्रमांक 1
कृती क्रमांक ऐ, तुम्ही बघू शकता कृती क्रमांक एक हा जो पाठ आहे याचे तुम्हाला अडकिनी 20 गुण मिळाले. विभाग गद्य अ अंक 20 गुण तुम्हाला अडकिनी मिळाले, म्हणजेच तुम्ही ह्या ठिकाणी पास झाला एवढंही तुम्ही समजू शकता. आता दुसऱ्या ठिकाणी मित्रांनो प्रश्न आहे, बघा विभाग 2 स्टार्ट होतो. विभाग 2 कोणता आहे मित्रांनो? पद्य. याला किती गुण मिळतात? यालाही मित्रांनो 20 गुण मिळतात. यालाही मित्रांनो त्याच प्रकारे जसं की तुम्ही वरती सोडवलं तसंच मित्रांनो यामध्येही असतं. कृती क्रमांक 2 अ पाठ असतो. यामध्ये काय असतं मित्रांनो? पद्य. वरती गद्य होते म्हणजेच काय? तुम्हाला मित्रांनो जे धडा होता किंवा मित्रांनो तुमचा जो काही चॅप्टर असेल त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले होते, पण यामध्ये मित्रांनो कविता असते. पद्यमध्ये मित्रांनो कविता असते. बघा निम्नलिखित पद्यांची पडकर सूचना केल्यानुसार कृती एखादी, म्हणजे तुम्हाला एखादी कविता दिली त्यावर तुम्हाला आणखी प्रश्न सोडवायचे आहेत. तर बघा अपाठाई यावर तुम्हाला आणखी 6 गुण मिळतील. 6 गुण कसे मिळवायचे तेही तुम्हाला सांगतो. तर बघा ही कविता मित्रांनो तुम्ही वाचू शकता. किती मिनटं लागतील वाचायला? 1 मिनटंही लागणार नाही ही कविता वाचायला, ठीक आहे. तर यामध्ये बघा पहिली आणखी कृती पूर्ण की जे आरती केले सजा थाल. आरती केले मित्रांनो जो स्थाल सजवला होता तर त्यामध्ये मित्रांनो कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला ठिकाणी बघू शकता? ही तुम्ही जर वाचली कविता तर यावरून तुम्हाला ठिकाणी संपूर्ण मित्रांनो प्रश्नाचे उत्तर अडकिनी मिळतील. किती तुम्हाला ठिकाणी 4 ऑप्शन या ठिकाणी लिहायचे आहेत. किती? 4 ऑप्शन लिहायचे. किती गुण मिळतील? 2 गुण. या ठिकाणी तुमचे 2 गुण झाले. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो उचित मिलन की जे, म्हणजेच काय जुळ्या जुळायचे तुम्हाला? ईश्वर म्हणजेच कोण मित्रांनो? प्रभू तुम्ही ठिकाणी बघू शकता. नंतर मित्रांनो आकाश. आकाश म्हणजेच काय? तर गगन. समय म्हणजेच काय मित्रांनो? काल. आणि खोज म्हणजे मित्रांनो खोज. तुम्ही ठिकाणी बघू झाल्या. ह्याच ठिकाणी मी तुमच्या ठिकाणी जोड्या लावून दिले, म्हणजेच किती? तुमच्या ठिकाणी 2 गुण याच ठिकाणी तुम्हाला मिळाले. म्हणजेच काय मित्रांनो तो एकदम सोपा पेपर असतो. तुम्हाला मित्रांनो जवळजवळ तुमच्याकडे 3 घंट्याचा टाईम आहे. किती? 3 घंट्याचा टाईम आहे. कमीत कमी मित्रांनो तुम्ही 1.5 घंट्यामध्ये पेपर लिहिणार आहात, लक्षात घ्या. 1.5 घंट्यामध्ये जर असा फास्ट पेपर तुम्ही लिहिला तर 1.5 घंट्यामध्ये तुम्ही पेपर लिहून मोकळे होणार आहात. जास्त जास्त मित्रांनो 2 घंटे. किती? जास्त जास्त 2 घंट्यामध्ये तुम्ही अडकिन पेपर लिहिणार आहात, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला 2 गुण मिळाले. आता मित्रांनो तिसरा अडकिन पाठ असतो विद्यार्थी जीवन में गुरु का महत्व. इस विषय पर अपने विचार 40 ते 50 शब्द में लिखे, म्हणजेच किती? या ठिकाणी तुम्हाला 2 गुण मिळतील. हा पर्सनल रिस्पॉन्स आहे, यामध्ये तुम्हाला तुमचं वैयक्तिक मत लिहायचं आहे. विद्यार्थी जीवन में गुरु का महत्व म्हणजेच काय? तर ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थी आहात, जसं की तुम्ही आता 12वीला आहेत, तर 12वीला मित्रांनो जे तुम्हाला शिक्षक शिकवतात त्यांचं महत्त्व किती आहे यावर तुम्हाला लिहायचं आहे. मग तुम्हाला जे महत्त्व वाटत असेल ते तुम्ही लिहा तुमचं व्यक्तीमध्ये. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला गुण द्यावेच लागणार आहे. तुमचं जे मत असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस पेपर चेक केला जातो त्यावेळेस तुम्हाला एक तरी गुण त्या ठिकाणी मिळतो. फक्त हा प्रश्न सर्वांनी लिहायचा आहे, हा प्रश्न सोडायचा नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 गुण मिळतील. नंतर आता बघा ह्यामध्ये अ पाठ चालवतो, कारण की पहिले जे आपण अडकिन सॉल्व केलं अ पार्ट त्याचे आपल्याला अडकिन 6 गुण मिळाले, कारण आपण अडकिन 3 कृत्या पूर्ण केल्या आहे, म्हणजेच आपल्याला 6 गुण मिळाले. आता मित्रांनो ह्यामध्ये अ पार्ट असतो. अ पार्टमध्ये तुम्हाला एक कविता दिली असते. बघा ही कविता आहे, याची तुम्हाला प्रश्न द्यायची, याची तुम्हाला 6 गुण मिळतील. आता 6 गुण मिळायचे तर पहिली कृती आपल्याला सोडवायची. कृती पूर्ण कीजिए. तर बघा उत्तर लेखी सांगितलेले परिंदो को यह शिकायत. कोणती शिकायत मित्रांनो? परिंदो को. तर तुम्ही अडकिन लिहू शकता याच्या ठिकाणी. तुम्हाला बघा या ठिकाणी सांगितले परिंदो को शिकायत कभी तो सुन मेरे मालिक, म्हणजेच काय? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या हे जरी तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला अडकिन मित्रांनो गुण अडकिनी मिळून जाणार आहे, 1 गुण. नंतर परिणाम लिखी हम जिंदगी के चंद सवालों में खो गए, याचं उत्तर लिहा तुम्हाला अडकिनी 1 गुण मिळतील. सर्व प्रश्नाचे उत्तर मित्रांनो तुमच्या ह्याच ठिकाणी असतात. तुम्हाला बाकी कुठेही बघायचं नाही आहे, जास्त वेळ वाया घालायचं नाही आहे, कोणालाही बघायचं नाही आहे किंवा कोणालाही प्रश्न विचारायचे नाही आहे. तर डायरेक्ट तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला डोकं घालायचं आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये कविता दिली असते किंवा एखादी पॅरेग्राफ दिला असतो तो शोधायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला उत्तर मिळतात. त्या ठिकाणी तुम्ही पेपर लिहा, एकदम सोपा पेपर तुमचा असतो. किती गुण मिळाले तुम्हाला? 1-1 गुण मिळाले, म्हणजेच 2 गुण तुमच्या ठिकाणी झाले कृती क्रमांक 1 मध्ये. दुसरी कृती आहे उपरोक्त शब्दांश में आए हुए हिंदी शब्द के उर्दू शब्द लिखिए. आता पक्षीसाठी मित्रांनो कोणता उर्दू शब्द आला आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. सपनासाठी, प्रश्नासाठी, उत्तरासाठी कोणत्या या ठिकाणी उर्दू शब्द आले आहे ते तुम्हाला लिहायचे. किती गुण मिळतील? 2 गुण मिळतील. बघा हा पॅरेग्राफ तुम्हाला दिला आहे, यामध्ये मित्रांनो तुम्हाला ते शब्द शोधायचे, कारण उर्दूमध्ये या ठिकाणी मित्रांनो प्रश्न तुम्हाला शब्द या ठिकाणी आले आहेत, म्हणून तुम्हाला ते 2 या ठिकाणी लिहायचे आहे, कारण ही कविता तुम्ही अभ्यासलेले आहेत. तर तुम्हाला त्याचे 2 गुण मिळतील, एकदम सोपा पेपर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तीसरा, व्यक्ति को अपने जीवन में हमेशा कर्मरत रहना चाहिए. इस कथन के संबंध के अपने विचार 40 ते 50 शब्द में लिखे. आता यावर तुम्ही कमीत कमी 10 ओळी लिया किंवा 8 ओळी लिया, कमीत कमी तुम्हाला 1 गुण किंवा 1.5 गुण किंवा कमीत कमी 2 गुण तरी मिळणार आहे. फक्त लिहा, पेपर सोडू नका. फक्त पेपर लिहायचा असतो, पेपर सोडायचा नाही. कोणताही प्रश्न सोडायचा नाही, लिहायचा म्हणजे लिहायचा. चुकी आला तरी चालेल, पण लिहून मोकळं व्हायचा, ठीक आहे. तर तिसरा प्रश्न याचे तुम्हाला 2 गुण मिळतील, म्हणजेच तुमचे ह्या ठिकाणी 6 गुण झाले. हे 6 गुण तुमच्या ठिकाणी झाले, म्हणजे 6 आणि 6 12 गुण तुम्हाला ठिकाणी मिळाले कृती क्रमांक 2 मध्ये. अचे 6 गुण आणि आचे 6 गुण, म्हणजेच किती? तुम्हाला जवळजवळ 12 गुण या ठिकाणी मिळाले. 12 गुण तुमचे या ठिकाणी झाले आणि वरती 20 गुण. याच ठिकाणी तुम्ही मित्रांनो किती पास झाला तुम्ही बघू शकता. तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते जवळजवळ मित्र तुमच्या ठिकाणी 32 गुण याच ठिकाणी झाले, म्हणजेच तुम्ही या ठिकाणीच पास झालात. पुढे बघा काय सांगितलेलं आहे तुमची. आपण या ठिकाणी आता ई कृती बघू. ई कृती ईमध्ये मित्रांनो निम्नलिखित मुद्दों के आधार पर पेड़ होने का अर्थ कविता का रसस्वादन कीजिए. रसस्वादन तुम्हाला ठिकाणी मित्रांनो करायचे, तर याची तुम्हाला
ठिकाणी सहागुण मिळतील, ठीक आहे. तर तुम्हाला हे सहागुण मिळायचे असेल तर तुम्ही हे लिहू शकता, अथवा या ठिकाणी किंवा मित्रांनो तुम्हाला हे लिहायचं बघा, जीवन के अनुभव और वास्तविकता के परिचित करणे वाले वृंद जी के धोय का रसस्वादन कीजिए, याचे तुम्हाला गुण मिळतील, ठीक आहे. आता ह्यामध्ये मित्रांनो ई पाठ असतो, ई पाठचे तुम्हाला दोन गुण मिळतात. बघा निम्नलिखित प्रत्येक प्रश्न का केवळ एक वाक्य मी उत्तर लिहिले, हे जे तुम्हाला चार प्रश्न विचारल्याचे तुम्हाला एका वाक्यामध्ये प्रश्नाचे उत्तर लिहायचे, किती गुण मिळतील, दोन, कोणतेही दोन लिहायचे, चार चारपैकी फक्त दोन लिहायचे, किती गुण मिळतील, दोन गुण तुम्हाला मिळतील, प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल. नंतर बघा विभाग तिसरा स्टार्ट होतो, म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपला मित्रांनो कृती आणि विभाग दोन जो होता मित्रांनो आपला पद्य, तो आपल्या डिग्री संपलेला आहे. हे आपल्याला 20 गुण मिळाले, गद्याचे मित्रांनो 20 गुण प्लस म्हणजे मित्रांनो पद्याचे 20 गुण, किती गुण झाले, जर्ब या ठिकाणी आपले 40 गुण या ठिकाणी मिळाले, 40 गुण आपल्या ठिकाणी झाले. उरला किती गुणांचा पेपर, 40 गुणांचा पेपर अजून आपला बाकी आहे. हे 40 गुण मिळायचे असेल तर पुढे आपल्या ठिकाणी कंटिन्यू पेपर करायचा असतो, ठीक आहे. सर्वात नंतर मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर तिसऱ्या ठिकाणी पार्ट स्टार्ट होतो विशेष अध्ययन, अंक 10 गुण असतं मित्रांनो याला, किती गुण असतात, 10 गुण. बघा कृती क्रमांक 3 अ निम्नलिखित प्रध्यांश पडकर सूचनेकेनुसार कृत्या कीजिए, तर बघा 6 गुण असतात. यामध्ये तुम्हाला कृत्य दिले असते, हा जो तुम्हाला पॅकअप दिला आहे हा वाचायचा असतो, यामध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळतील, ठीक आहे. तर संजाल पूर्ण कीजिए, म्हणजे ही कृती आहे याची तुम्हाला देखील सोडवायचे. बघा याच्यामध्ये तुम्हाला 4 अडकीने शब्द भरायचे आहेत. बघा कुणप्रिया की व्यथा का वर्णन कीजिए, यामध्ये तुम्हाला 4 शब्द लिहायचे, किती गुण मिळतील, 2 गुण मिळतील. नंतर दुसऱ्या अडकीने मित्रांनो डायग्राम असतं, पद्यांश में आयो हुए निम्न शब्दों का वर्णन परिवर्तन कीजिए, बहा सेतु लीला घाटी, याचे तुम्हाला देखील वर्णन करायचे, याचे तुम्हाला देखील 2 गुण मिळतील, ठीक आहे. नंतर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर बघा मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला व्यक्तिक मत लिहायचे, वृक्ष की उपयोगिता इस विषय पर आपने विचारले, की विचार आला म्हणजे समजून घ्यायचा की हा प्रश्न माझा जे आणि हे गुण माझे जे, हा प्रश्न सोडायचाच नाही, कारण मित्रांनो हे प्रश्न तुमचे हक्काचे, हे गुण तुमचे हक्काचे आणि मित्रांनो तुम्हाला यामध्ये गुण मिळतातच. म्हणून फक्त काही लिहा, 10 ओळी लिहा, 8 ओळी लिहा किंवा 15 ओळी लिहा, जेवढी तुम्हाला वाटेल तेवढी लिहा, फक्त 40 ते 50 शब्द लिहा, 2 गुण तुम्हाला दिले जातील. पुढे बघा अ पाठ असतो, यामध्ये 6 गुण आपल्या ठिकाणी वरती मिळाले, आता अ पाठमध्ये आपल्याला आणखी 4 गुण मिळायचे, कारण मित्रांनो 10 गुणांचा हा प्रश्न आहे, किती गुणांचा, 10 गुणांचा. मग आपण वरती लिहिलं अ पाठ लिहिलं, त्याचे आपल्याला किती गुण मिळाले, 6 गुण. आता अ पाठ आहे, अ पाठचे आपल्याला किती गुण मिळतील, 4 गुण. 4 गुण मिळवण्यासाठी काय करायचे, तर बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे निम्नलिखित प्रश्नों में से किसी एक प्रश्न का उत्तर लगभग 80 ते 100 शब्दांमध्ये लिहायचे, कोणता एक प्रश्न, 2 प्रश्न दिले, याचे तुम्हाला फक्त मित्रांनो एकच प्रश्न सोडायचा, एकच, पण किती शब्दांमध्ये, 80 ते 100 शब्दांमध्ये, किती गुण मिळतील, 4 गुण मिळतील. मग आता तुम्हाला किती, 80 ते 100 शब्द, म्हणजेच तुम्ही 15 ओळी लिहा, 20 ओळी लिहा किंवा मित्रांनो कमीत कमी एक पान लिहा, तुम्हाला 4 गुण त्या ठिकाणी मिळणारच आहे, 4 नाही तर कमीत कमी 2 तरी मिळतील. फक्त लिहा, सोडू नका, जर लिहिलं नाही तर तुम्हाला गुण मिळणार नाही आणि लिहिलं तर कमीत कमी 2 गुण तरी मिळतील, म्हणून लिहायचंच आहे. पुढे बघा आता ह्या ठिकाणी मित्रांनो आपला 3 अडकीने पाठ संपले. आता मित्रांनो आपला या ठिकाणी आपले अ पाठ होता, म्हणजेच गद्य पाठ होता, गद्याला आपले किती गुण मिळाले, 20 गुण. पद्य पाठ होता, पद्याला किती गुण मिळाले, 20 गुण. नंतर आपला ठिकाणी तिसरा पाठ होता, त्याला किती गुण मिळाले, 10 गुण, म्हणजेच किती गुण झाले आपल्या ठिकाणी, 50 मार्कांचा मित्रांनो आपला पेपर सोडवलेला आहे. आता मित्रांनो आपल्या ठिकाणी 14 पाठ स्टार्ट होतो, याचे मित्रांनो 20 गुण मिळतात. हे जर प्रश्न तुम्ही सॉल्व केले तर हे 20 गुण आणि ते 50 गुण, म्हणजे 70 मार्कांचा तुमचा ठिकाणी पेपर सॉल्व या ठिकाणी होऊन जातो. तर बघा ह्यामध्ये कृती क्रमांक 4, म्हणजेच प्रश्न क्रमांक 4 तुम्ही त्याला म्हणू शकता, कारण इंग्लिशमध्ये प्रश्न क्रमांक 14 असतो आणि मित्रांनो मराठीमध्ये सुद्धा कृती असतात, इतर ठिकाणी मित्रांनो प्रश्न क्रमांक 14 असतो आणि कृतीपत्रिकेमध्ये कृती क्रमांक 4 म्हणजेच प्रश्न क्रमांक 4 असतो. आता अमध्ये काय सांगितलं, निम्नलिखित का उत्तर लगभग 100 ते 120 शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचं, किती गुण मिळतील, 6 प्रश्न मिळतील, ठीक आहे. तर बघा हा जो तुम्हाला प्रश्न दिला आहे याचे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, किंवा मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता निम्नलिखित परिचित पडकर सूचनेकेनुसार कृत्या पूर्ण कीजिए. एक तर तुम्ही याच्यावर प्रश्न लिहा, तुम्हाला ठिकाणी 6 गुण मिळतील, किंवा तुम्हाला हा परिचित दिला आहे, हा परिचित तुम्हाला वाचायचं आहे आणि ह्यानुसार तुम्हाला ह्या कृती सोडवायच्या. बघा पहिली कृती असेल, यासाठी तुम्हाला 2 गुण मिळतील, दुसरी कृती असेल, यासाठी तुम्हाला 2 गुण मिळतील, किंवा मित्रांनो हे 2 म्हणजेच तुमच्या ठिकाणी 4 गुण झाले, हे 2 आणि हे 2, या 2 कृती सोडवा किंवा मित्रांनो हे सोडवा, तुम्हाला ठिकाणी 4 गुण या ठिकाणी मिळतील. आता मित्रांनो 6 गुणांचा हा प्रश्न आहे, तर 6 गुणांचा तुम्हाला प्रश्न जर सोडवायचं असेल तर अ पाठ असतो. बघा आता यामध्ये मित्रांनो बघा आ पाठ आपण म्हणून सांगितलेलं आहे निम्नलिखित में से किसी एक का उत्तर 80 ते 100 शब्दांमध्ये लिहायचं आहे, किती, 80 ते 100 शब्दांमध्ये लिहायचं आहे, म्हणजेच काय, तर याचे तुम्हाला किती 4 गुण मिळतील. आणि हे जे मित्रांनो 6 गुण तुम्हाला मी सांगितले, हे 6 गुण, तर हे 6 गुण कसे आहेत बघा, एक तर तुम्ही हे लिहा, याचे तुम्हाला 6 गुण मिळतील, किंवा तुम्हाला 3 अडकीने आकृत्या सोडवायचे, एक तर ही सोडवायची 2 गुण मिळतील, किंवा ही सोडवायची 2 गुण, हे दोन 4 गुण झाले. आणि मित्रांनो एक तुमचा हक्काचा प्रश्न आहे, तो म्हणजेच काय, तुमचं वैयक्तिक महत्त्व, त्याला किती मित्रांनो वैयक्तिक महत्त्व, त्याला 2 गुण मिळतात, हे 2 गुण, म्हणजे 6 गुण तुमच्या ठिकाणी झाले, कारण हा प्रश्न तुम्हाला तुमचा स्वतःचे हक्काचे स्वतःचे गुण तुम्हाला घ्यायचे असतात, सोडायचे नाही, ठीक आहे. हे 6 गुण झाले. आता मित्रांनो तुम्हाला अ पाठ चालवतो, आ तर अमध्ये सांगितलं निम्नलिखित मेसे किसी एक का उत्तर 80 ते 100 शब्द तुम्ही लिहायचं, 2 तुम्हाला ऑप्शन दिले, ह्यापैकी तुम्हाला एकच उत्तर लिहायचं आहे, किती शब्दांमध्ये 80 ते 100 शब्दांमध्ये किती गुण मिळतील, 4 गुण.
एकतर तुम्ही हे सोडवा अथवा बघा हे सांगितलेलं सही विकल्प चुनकर रिक्त स्थानो की पूर्ती कीजिए, एकतर तुम्ही हे आकृती सोडवा, ठीक आहे. तुम्हाला ऑप्शन दिले असतात त्याची तुम्हाला एक उत्तर लिहायचे असतात. हे तीन तुम्ही सोडवा, हे चार तुम्ही सोडवा. हे चार जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला एक एक गुण मिळतील, किंवा तुम्ही एकतर याचं उत्तर लिहा तुम्हाला चार गुण मिळतील, ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला वरती या ठिकाणी सहा गुण मिळाले आणि हे चार गुण म्हणजेच दहा गुण तुमच्या ठिकाणी झाले, दहा गुण झाले. आता मित्रांनो ई पार्ट याचे तुम्हाला सहा गुण मिळतील. यामध्ये बघा निम्नलिखित अपठित गद्यांश पडकर सूचना केल्यानुसार कृत्या कीजे. हा मित्रांनो बाहेरचा एक पॅरेग्राफ असतो, त्यावर तुम्हाला ठिकाणी प्रश्न विचारले असतं अपठित, म्हणजे तुम्ही अभ्यासलेला नाही आहे हा पॅरेग्राफ, तर तुम्हाला हा बाहेरचा पॅरेग्राफ असतो त्यावर तुम्हाला सहा गुण मिळतात. कशाप्रकारे तुम्हाला कृती दिल्या असतात बघा, खाली पहिली कृती आहे याची तुम्हाला आणखीन दोन गुण मिळतील, दुसरी कृती असते त्याची तुम्हाला आणखीन दोन गुण मिळतील, तिसरी कृती मित्रांनो तुमचं वैयक्तिक मत त्याची तुम्हाला किती गुण मिळतील, दोन. हा प्रश्न सोडायचाच नाही, हा प्रश्न लिहायचाच, याचे तुम्हाला दोन गुण मिळतील, म्हणजे सहा गुण तुमच्या ठिकाणी झाले, ठीक आहे. हे सहा गुण झाले आणि मित्रांनो ई पार्ट याचे तुम्हाला ठिकाणी सहा चार गुण मिळतात. निम्नलिखित में से किसी चार परिभाषिक शब्दों के लिए हिंदी शब्द लिखिए, म्हणजेच काय तर तुम्हाला हे बघा मित्रांनो हे इंग्लिशमध्ये शब्द दिले इनव्हॅलिड, याची तुम्हाला ठिकाणी मित्रांनो हिंदीमध्ये जो योग्य शब्द तुम्हाला आणखीन लिहायचे इनव्हॅलिडचा अर्थ काय असतो तुम्ही लिहा. नंतर मित्रांनो कमिशनचा अर्थ काय असतो, पेड अपचा काय अर्थ काय असतो, फिक्शनचा अर्थ काय असतो, नंतर मेट्रोलॉजीचा अर्थ काय असतो, आउटपुटचा अर्थ काय असतो, नंतर ऑक्झिलरी मेमरीचा अर्थ काय असतो, हे तुम्हाला हिंदीमध्ये शब्द लिहायचे. किती मित्रांनो फक्त चार चार परिभाषित शब्दाचे तुम्हाला किती अर्थ लिहायचे, किती गुण मिळतील, चार गुण मिळतील. प्रत्येक शब्दाचा अर्थ लिहिला तर एक गुण तुम्हाला मिळेल, कमीत कमी दोन जर लिहिले तर दोन गुण मिळतील, तीन लिहिले तीन गुण मिळतील आणि चार लिहिले तर चार गुण मिळतील, म्हणजेच तुमच्या ठिकाणी वीस गुण झाले. हे चार गुण लक्षात घ्या, किती ईचे चार गुण, नंतर मित्रांनो या ईचे सहा गुण कुठे गेले, या ईचे मित्रांनो सहा गुण, हे सहा चार किती झाले, हे दहा गुण आपल्या या ठिकाणी झाले. आता मित्रांनो वरती जर तुम्ही स्क्रॉल केलं अ अ याचे चार गुण, आणि मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी वरती स्क्रॉल केलं तर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो हे दिलं आहे बघा अ याचे तुम्हाला ठिकाणी सहा गुण, म्हणजेच तुमच्या ठिकाणी हे दहा गुण आणि हे दहा गुण वीस गुण, म्हणजेच मित्रांनो तुमचा हा पाठ या ठिकाणी संपला, विभाग चार तुमचा कंप्लीट झाला, वीस गुण तुम्हाला मिळाले. आणि अगोदर आपल्याला किती गुण मिळाले होते, पन्नास गुण मिळाले होते. पन्नास प्लस जर वीस केलं तर आपल्याला किती गुण मिळाले, सत्तर गुण आपल्या ठिकाणी मिळाला, म्हणजे सत्तर गुणांचा आपला पेपर या ठिकाणी सोडवला. आता मित्रांनो फक्त दहा गुण बाकी, दहा गुण जर मिळवायचे असतील तर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचे, व्याकरण विभाग चालू होते, याचे तुम्हाला दहा गुण मिळवता येतात. जर तुम्ही व्याकरणाचा अभ्यास केला असेल तर, नाही केला तरी तुम्हाला सत्तर मार्कांचा पेपर सोडवला, तुम्ही सत्तर मार्कांचा पेपर तुम्ही इझिली सोडवला आहे, सत्तर मार्क तुम्हाला इझिली मिळतील. सत्तरपैकी तुम्हाला कमीत कमी पन्नास मिळाले किंवा साठ मिळाले तरी मित्रांनो तुमचे हक्काचे मार्क ते असतील. बाकी मित्रांनो बाहेर अपेक्षा ठेवायची गरज नाही आहे की कोणी तुम्हाला कॉपी देईल किंवा असं, कारण भरपूर विद्यार्थी कॉपीच्या आशात बसले असतात, ते करायचं काम नाही. कारण हिंदी मराठी इंग्लिश हे तीन पेपर मित्रांनो तुमच्या प्रश्नामध्ये किंवा त्याचे तुम्हाला उत्तर मिळतात, त्या ठिकाणीच तुम्हाला लिहायचे असतात. आता बघा व्याकरण असतो, व्याकरणमध्ये तुम्हाला कृती क्रमांक पाच म्हणजेच प्रश्न क्रमांक पाच अ त्याचे मित्र तुम्हाला दोन गुण मिळतील. बघा निम्नलिखित वाक्य कोष्टकमध्ये दि गई सूचना केनुसार काल परिवर्तन कीजिए. बघा याचं तुम्हाला सामान्य भूतकाळ करायचे, याचे तुम्हाला गुण मिळतील, याचं तुम्हाला सामान्य भविष्यकाळ करायचे, याचं तुम्हाला पूर्ण वर्तमान काळ करायचे, आणि मित्रांनो याचं तुम्हाला अपूर्ण वर्तमान काळ करायचे. प्रत्येक मित्रांनो चार चार दिले, चारपैकी म्हणजे प्रत्येक प्रश्नाला अर्धा गुण असते, म्हणजे दोन गुण तुम्हाला ठिकाणी मिळतील. नंतर अ पार्ट आहे, यामध्ये निम्नलिखित पंक्तीमध्ये उद्भूत अलंकारोके नाम पहचान कर लिखिए. तर मित्रांनो हा अलंकार कोणता आहे याचे तुम्हाला मित्रांनो उत्तर लिहायचं. ह अलंकार कोणता आहे, ह अलंकार कोणता आहे, हा अलंकार कोणता आहे याचे तुम्हाला उत्तर लिहायचे. किती मित्रांनो फक्त दोनच लिहायचे, किती दोनच लिहायचे, किती गुण मिळतील, दोन गुण मिळतील. नंतर ई पाठ चालवतो, निम्नलिखित पंक्तीमध्ये उद्भूत रस पहचान कर उनके नाम लिखिए. रसग्रहण तुम्हाला लिखिए, कोणता रस आहे मित्रांनो तो तुम्हाला लिखिन लिहायचे. किती मित्रांनो फक्त दोन, चार ऑप्शन दिले, चारपैकी चार ऑप्शन दिले, तीन दिले, तीन ऑप्शन नाही चार ऑप्शन आहे, चारपैकी तुम्हाला लिखिन दोन लिहायचे. किती गुण मिळतील, दोन गुण मिळतील, म्हणजेच प्रत्येक एकाला एक गुण असेल. नंतर तुम्ही खाली स्क्रॉल केलं ई पाठ, तर ईमध्ये मित्रांनो काय सांगितलेलं बघा, निम्नलिखित मुहावरके अर्थ लिखकर उचित वाक्यमध्ये प्रयोग कीजिए. बघा मित्र तुम्हाला हा मुहावरा दिला आहे, याचा तुम्हाला वाक्यामध्ये उपयोग करायचा, म्हणजे वाक्य लिहायचं त्याचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. तर याचे तुम्हाला किती गुण मिळतील, दोन गुण मिळतील, कोणतेही दोन लिहायचे आहे. नंतर तुम्ही खाली स्क्रॉल केलं ऊ, तर निम्नलिखित वाक्य को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए कोई दो, म्हणजेच मित्रांनो हे वाक्य दिलं आहे हे तुम्हाला शुद्ध करून पुन्हा लिहायचं, कारण यामध्ये काही ना काही मिस्टेक असेल, ग्रॅमॅटिकल मिस्टेक असेल, म्हणजे जसं काही ठिकाणी स्वल्प विवरण असेल, काही वेळेस उद्धारवाचे चिन्ह असेल, म्हणजे आता ग्रामरनुसार मित्रांनो तुम्हाला हे शुद्ध करून लिहायचे. किती गुण मिळतील, दोन गुण मिळतील, कोणती दोन लिहायचं आहे. या ठिकाणी तुमचा पेपर संपलेला आहे, म्हणजेच काय विद्यार्थ्यांना सांगायचं दिवस आहे की सर्वात कमी वेळेमध्ये कमीत कमी दीड घंट्यात, जास्त जास्त दोन घंटे, दोन घंट्यामध्ये तुमचा पेपर तुम्ही लिहून मोकळे होणार, कारण पूर्ण ऐंशी गुणांचा पेपर मी तुमच्या ठिकाणी सॉल्व करून दिलेला आहे. कसं सोडवायचं तेही सांगितलेलं आहे, सर्व उत्तर कुठे बघायचे तेही सांगितलेलं आहे. तुमच्या प्रश्नामध्ये की मी तुम्हाला उत्तर मी शोधून दाखवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला अंदाज येऊन देईल की कसे प्रश्नाचे उत्तर शोधायचे असतात आणि कसं पेपर लिहायचे असतात. बाकी मित्रांनो काही नाही, इझी पेपर असतो, ह्या पेपरला कोणीही घाबरायचं नाही, कारण सर्वात सोपा पेपर मित्रांनो हा असतो हिंदीचा, मराठीचा आणि इंग्लिशचा.
हे पेपर सर्वात सोपे असतात. ठीक आहे, तर तुम्हाला लिखित मार्च 2022 ठिकाणी ही प्रश्नपत्रिका सोडून दाखवली, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती आली असेल. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला सोडवायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या लिंकला क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा, त्या ठिकाणी तुम्हाला मी PDF मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. प्रश्नपत्रिकेबाबत सर्व प्रश्न प्रोव्हाइड करत असतो की पेपरमध्ये तुम्हाला कोणते प्रश्न येतील, उद्या तुमच्या हिंदीच्या पेपरमध्ये कोणते क्वेश्चन येतील, त्याचे तुम्हाला मी PDF सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड केले आहे. त्या ठिकाणी सर्वांनी जॉईन व्हा, लवकरात लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा, त्या ठिकाणी जाऊन PDF डाउनलोड करा आणि विद्यार्थ्यांनो कोणते प्रश्न येतील त्याचा अभ्यास करून घ्या, जेणेकरून मित्रांनो पेपरमध्ये तुम्हाला जर ते प्रश्न आले तर तुम्ही ते प्रश्न उत्तर लिहू शकता. म्हणून सर्वांनी आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा, त्या ठिकाणी जाऊन PDF डाउनलोड करा आणि सर्व अभ्यास करून घ्या. कारण हिंदीच्या पेपरमध्ये तुम्हाला कोणते प्रश्न येतील आणि हे प्रश्न मित्रांनो येणारच आहे, म्हणून तुम्हाला मी PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड केलं आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या आणि अभ्यास करा. ही प्रश्नपत्रिकेची PDF तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे टेलिग्राम चॅनलला, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायचं नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.